राज्यामध्ये शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत आहे, मात्र अद्यापही सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू नाही आहेत. शिवसेनेकडून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. 50-50% फॉर्म्युला, मुख्यमंत्रीपद. स्वतः शिवसेनेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत आपल्यासोबत आहेत. राऊतसाहेब, लोकांमध्ये उत्सुकता आहे प्रचंड की सरकार स्थापनेच्या हालचाली कधी सुरू होणार, कारण आता आपण आज बघतोय 24 तारखेला निकाल लागला, आज 28 तारीख आहे. अद्यापही तशा काही हालचाली दिसत नाहीयेत आणि स्पष्ट बहुमत असतानाही महायुती हा प्रयत्न का करत नाही. 24 तारखेला 2 राज्यांचे निकाल लागले, हरियाणा आणि महाराष्ट्र. हरियाणातल्या घडामोडी पाहता काल तेथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शपथ घेतली. त्यांनाही बहुमत नव्हतं. अब की बार 75-95 असं तो प्रचाराच्या त्यांचा एकंदरीत सूर होता, पण त्यांना सुद्धा बहुमत मिळालं नाही. आणि ते दुष्यंत चौताला जे आहेत त्यांचा एका पक्षाशी त्यांनी सूत जमवून ते आता सत्तेवरती आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खरं म्हणजे युती होती आमची किंवा आहे. हरियाणामध्ये युती नसताना सरकार स्थापन, आता मलाही कळत नाही किंवा काय चाललंय. म्हणजे आमचे पण लोक सगळे महाराष्ट्रातले शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही लढलो. युती म्हणून आम्हाला एक स्पष्ट बहुमत मिळालंय. स्पष्ट बहुमत आम्हाला आहे. सरकार स्थापना जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त जागा आमच्याकडे आहेत. आणि युती म्हणून सरकार स्थापन करावं अशी आमची इच्छा आहे. पण अद्याप त्या दिशेनं काही पावलं पडताना मला दिसत नाही. कोणी पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं? भाजपने उचलली पाहिजेत की शिवसेना? युती म्हणून दोघांनी उचलायला पाहिजे. आमचं एक पाऊल पुढेच असतं. काय युती म्हटलं की युती धर्म पाळणारे आम्ही आहोत. बाळासाहेबांच्या काळापासून युती धर्मचं पालन आम्ही करतो. सत्तेची लालसा आम्ही कधी ठेवली नाही. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती करताना ती वैचारिक युती राहील अशी एक भूमिका आम्ही घेतली. आणि मित्रांच्या बरोबर सातत्यानं इमानदारीनं राहायचं, तिथे गडबड करायची नाही. हे धोरण आम्हाला बाळासाहेबांनी जे घालून दिलं ते आम्ही पाळतो. पण आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 4.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये एकत्र होतो. आता पुढली 5 वर्षसुद्धा आम्हाला करायचं आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये अमित शहाजी जेव्हा मातोश्रीवर आले, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री होते, की परत एकदा आपण लोकसभेसाठी युती करूया आणि आपण पुढे जाऊया. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे त्यांची चर्चा झाली. ती चर्चा काय झाली या संदर्भात, ब्ल्यू सी नावाचं वर्ळीतलं हॉटेल आहे, तिथे शिवसेना भाजपाची एकत्र पत्रकार परिषद झाली. व्यासपीठावरती अमित शहा, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री होते. आपण आपल्याकडे रेकॉर्डिंग असायला पाहिजे. आपण त्याने आपण ऐकलं असेल की मुख्यमंत्री काय बोलले, उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्यांच्या बोलण्याला अमित शहाने कशी संमती दिली. पॉवर शेअरिंग 50-50, पदांचं वाटप, सत्तेचं वाटप हे समसमान होईल अशा प्रकारची भूमिका दोन्ही बाजूने घेतल्यावरती तो जो शब्द होता, ते जे ॲग्रीमेंट होतं, त्याचं पालन ह्या वेळेला करावं. ही जर भूमिका शिवसेनेने घेतली असेल तर त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. जे ठरलंय त्याप्रमाणे व्हावं. पण ही शिवसेना भूमिका मांडते माध्यमातून, प्रत्यक्ष भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झालेली? चर्चा कशा करता व्हायला पाहिजे? अमित शहा हे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते दुसऱ्या कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का? देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ही गोष्ट अंधारात झालेली नाही ना, ही दिवसा ढवळ्या झाली आहे सगळ्यांसमोर, मीडियासमोर. हा प्रत्यक्ष 10 लोक असताना मग त्याच्यामुळे चर्चेचं कारण काय आहे? जे ठरले त्यानुसार. आम्ही असं म्हणत नाही, आम्ही अशी भूमिका अशी नाही की आमचं ते आमचं आणि जे तुमचं आहे ते आमच्या बापाचं, ही आमची भूमिका नाही. मुख्यमंत्री पदावरून सुद्धा रसिकेच आणि मुख्यमंत्रीपद शिवसेना रसिक कशा करता, ठरलेलं आहे ना. मग ते पहिल्यांदा 2.5 वर्ष तुम्हाला हवं? त्याने सांगावं ना तसं. कोणी कधी ठेवायचं हे त्यांच्याकडून प्रस्ताव येऊ द्या, तो आला पाहिजे. आम्ही असं म्हटलं का, शिवसेनेचा माझ्यासह कोणत्याही नेत्यानं युती संदर्भात चुकीचं विधान केलं असेल, उद्धवजी तर कधीच करणार नाहीत. आमचे काय करतो ते आम्हीच करू. उद्धवजी आमचे अत्यंत सरळ संयमी असतील तरी म्हणजे कडक आहेत फार. पण
आमच्याकडून आमचे इतर नेते जे आहेत त्यांच्याकडून असं काही विधान झालं का की याच्यामुळे युतीला तडा जाईल इलेक्शन नंतर? असं काही नाही. आमचं म्हणणं इतकंच आहे, जे ठरलंय ना त्याच्यावरती काय द्यायचं नाही. म्हणजे मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षांनी 50% सत्तेत वाटा पदांची, जी काही पद असतील, मंत्रीपद असतील, महामंडळ असतील, जे असेल जे ठरलंय ते काय ठरलंय ते दोघांनाच माहिती. आम्हाला त्याचा खुलासा योग्य वेळी करू ठीक आहे, पण जी गोष्ट ठरली आहे अमित शहांसमोर, अमित शहा हे एक राष्ट्रभक्त असे गृहमंत्री आहेत, ते प्रखर रामभक्त आहेत. भारतीय जनता पक्ष रामाच्या नावावरती मतं मागते, अयोध्येमध्ये राम मंदिर उभं करायचं आहे, बरोबर आहे. मग राम एक वचनी आहे, राम सत्य वचने एक वचने, प्राण जाय पर वचन न जाय, त्या रामाचं आम्ही विचारांचं पालन करत असू. हां, अयोध्येत जाऊन रामाला आम्ही लोटांगण घालत असू, तर रामाचा विचार आहे तो पण पालन करू, आम्ही करतो. तुम्ही प्रस्तावासंदर्भात बोललात की प्रस्ताव तसा यायला हवा भाजपकडून, मात्र भाजप प्रस्ताव याच्यासाठी पाठवत नाही. एक जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार संजय राऊतांवर भाजप नाराज आहे, वारंवार संजय राऊत विधानं करतात भाजपच्या विरोधात, सामनामध्ये लेख लिहितात, त्याच्यावरूनही नाराज आहे, त्यामुळेच भाजप प्रस्ताव देत नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या विषयी किंवा विरोधामध्ये एक जरी चुकीचं विधान केलं असेल तर माझ्यासमोर आणावं. सामनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये म्हणतोय मी, बरं का, किंवा चुकीचं आणि आक्षेपार्ह एक जरी विधान माझ्या लेखणीतनं उतरलं असेल तरी माझ्यासमोर आणावं. आणावं ना, तुम्ही हवेत कशाला बोलता, तुम्ही पाठीमागून कशा करता बोलताय बोलणारे, मला समोरून सांगावं, त्या संदर्भात पुरावे द्यावे. ते पण सामनाच्या अग्रलेख वाचले तर थेट सरकारवर त्याच्यामध्ये टीका असते. कुठे टीका आहे दाखवा ना, काय टीका आहे ती. एखादी गोष्ट या राज्यात घडत असेल आणि त्याविषयी जर भाष्य आम्ही मांडलं तर टीका कशी काय. 370 कलमाविषयी सगळ्यात जास्त कौतुकाची पाठ सामनामध्ये आणि संसदेमध्ये आम्ही थोपटली. तुम्ही माझं भाषण पहा, स्वतः अमित शहा बाक वाजवत होते त्या दिवशी माझ्या भाषणानंतर. मी असं म्हणालो माझं वाक्य की आज अमित शहा तुमच्यावर स्वर्गातून श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे पुष्पवृष्टी करत असतील, हे माझं विधान आहे. वारंवार आम्ही पण आजचाच अग्रलेख सामनाचा आपण बघितला तर मंदी आणि नोटबंदी या सगळ्या प्रकरणावरून तुम्ही सरकारवर पुन्हा टीकेची जोडू का. मंदी नाहीये का, मंदी नाहीये का, मंदी आहे आणि आम्ही सांगायचं की सगळे आबादी आबाद आहे, हे कशा करता. मंदी आहे त्यातून मार्ग काढला पाहिजे, नोटबंदीचा फटका बसलेला आहे त्यातून मार्ग काढला पाहिजे. आम्ही कशाला बोलतो हे या देशातली जनता बोलेल, या देशामध्ये मोठे मोठे अर्थतज्ञ आहेत ते बोलतील, ज्यांना नोबेल पुरस्कार परवा मिळाला आहे अभिजित मुखर्जी बॅनर्जी ते बोलत आहेत, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यातून मार्ग काढला पाहिजे, एका चांगल्या उद्देशानं हा निर्णय घेतला असेल. प्रत्येक निर्णयामध्ये काही चांगल्या काही वाईट गोष्टी असतात. 370 कलमाचा मुद्दा जेव्हा अमित शहाने घेतला तेव्हा सगळा देश त्यांच्या बाजूने नव्हता, काही विरोधाचे सुरू होते, त्यांना त्यात काही सुधारणा हव्या होत्या. हळूहळू ती सुधारणा होते आहे ना, 3 तलाकवरतीसुद्धा 2 मत प्रवाह आहेत. पण या प्रत्येक राष्ट्रीय प्रश्नावरती शिवसेना बाहेर संसदेत विधानसभेत ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. साहेब, वारंवार भाजपाच्या नेत्यांकडनं निकालानंतर जी वक्तव्य केली जातात, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय की भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार असेल, म्हणजे स्पष्ट आहे की मुख्यमंत्री भाजपचा असेल, त्यांना बोलू द्या ना, त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे. ओबीसी सुद्धा सांगत होते की वंचित आघाडीचे प्रमुख लोक सांगत होते की आमचं सरकार येणार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे. निवडणुकीपूर्वी वक्तव्य करणं आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करायची वेळ आलेली आहे, महायुती निवडणुकीतून म्हणजे महायुतीला स्पष्ट बहुमत अशा वेळेला केंद्रामध्ये मुख्यमंत्री होणार, स्पष्ट वक्तव्य. केंद्रामध्ये त्यांच्याकडे सरकार आहे, महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचे राज्यपाल आहेत, त्याच्यामुळे ते असं बोलू शकतात. पण संसदीय लोकशाहीमध्ये या देशाच्या संविधानामध्ये जी डॉक्टर आंबेडकरांनी काही गोष्टी आपल्याकडे आपल्याला देऊन गेल्या त्यानुसार ज्याचं स्पष्ट बहुमत आहे त्याचं सरकार बनवलं जातं. तसं जर नसतं तर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं नसतं. सरकार एका मताने पडतं, एका मताने तरतं. जर कुणाला वाटत असेल की माझ्याकडे 90 आमदार आहेत आणि मी सरकार बनवेन,
आणि माझं केंद्रात महाराष्ट्रात आणि जगात राज्य आहे म्हणून मी टिकलो. या देशात ते शक्य आहे का? नाही, अजिबात शक्य नाही. कोणाला वाटत असेल की माझ्याकडे 100 जागा आहेत आणि मी अल्पमताचं सरकार चालवेन, पण या घटनेमध्ये, संविधानामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये अशी तरतूद आहे का? 145 ची गरज असताना 100 वाले राज्य करतील? म्हणून तर म्हणतो ना, एका मतानं वाजपेयीचं सरकार का पडलं. तुम्ही असंही म्हटलं होतं की भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी सरकार. मी तेच तर म्हणतोय ना, कोणी, मी भाजपा असं म्हणत नाही, आम्ही सुद्धा किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे, दोघांचे म्हणून 100 होत आहेत आणि त्यांच्याकडे अजून 7-8 लोक आहेत. हा आकडा भाजपेक्षा जास्त होतो, 108 वगैरे. म्हणून ते जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही किंवा सरकार चालवू शकत नाही. त्याला अनेक गोष्टी आहेत. म्हणून त्या देशातली डेमोक्रेसी, देशातली लोकशाही ही जगात सर्वोच्च आणि सुंदर आहे. तुम्ही असंही म्हटलं होतं की भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी सरकार. मी तेच तर म्हणतोय ना, कोणी, मी भाजपा असं म्हणत नाही, आम्ही सुद्धा किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे, दोघांचे म्हणून 100 होत आहेत आणि त्यांच्याकडे अजून 7-8 लोक आहेत. हा आकडा भाजपेक्षा जास्त होतो, 108 वगैरे. म्हणून ते जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही किंवा सरकार चालवू शकत नाही. त्याला अनेक गोष्टी आहेत. म्हणून त्या देशातली डेमोक्रेसी, देशातली लोकशाही ही जगात सर्वोच्च आणि सुंदर आहे. पण मग हा तिढा सुटणार कसा? ते पण हा तिढा सुटणार कसा जर भाजपकडनं प्रस्ताव येत नाही, तुम्ही एक पाऊल पुढे जायला तयार नाही? ना, आमचं पाऊल पुढे पडलेलंच आहे. तुम्ही भाजपशी कुठे चर्चा करताय? नाही, चर्चा एकत्र होते ना, टाळी एकाच्याने कुठे वाजते? आम्ही आशावादी आहोत. आम्ही युतीचे धर्म जे आहेत सगळे, त्या धर्मातली जी काय कलमं असतात, बरं का, कुठे शांत राहायचं, कुठे माघार घ्यायची, कुठे प्रेम दाखवायचं, कुठे त्याग करायचा, हे धर्म आहेत. काही पण राऊत साहेब, याच्यातून काहीच क्लिअर होत नाही, राज्यातील जनतेलाही याच्यातून स्पष्ट होणार नाही किंवा माध्यमांनाही स्पष्ट होणार नाही की ही कोंडी कशी फुटणार. कोंडी फोडायची? आम्ही कशी काय फोडणार कोंडी? आम्ही फक्त जे घडलंय त्याची आठवण करून दिली. याच्या पलीकडे काय आहे? उद्धवजी वेगळं काय सांगतायत? काही वेगळं मागतायत? त्यांनी तुमच्याकडे येऊन चर्चा करावी. नाही, एकत्र कोणी तो आला हा आला नाही, एकत्र बसूनच निर्णय याच्यावरती होऊ शकतो ना. पण मगाशी म्हटलं की तुझं ते तुझं आणि तुझं माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, राजकारणामध्ये हे चालत नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात की अमित शहा आल्यानंतर सगळ्या ही सगळी कोंडी जी आहे ते फुटेल, अमित शहा चर्चा करतील आणि मार्ग काढतील. चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत मुख्यमंत्री पदासाठी माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामुळे कोणत्या कोंडीविषयी बोलतायत त्याच्याविषयी मला पाहावं लागेल. संपादक म्हणून ही माहिती आहे की शिवसेना नेते म्हणून तुमच्याकडे माहिती आहे? माझ्याकडे पूर्ण माहिती असते, मी माहितीशिवाय बोलत नाही. हा, म्हणून जर काही त्यांचं मनात असेल कोंडी, त्यांच्या पक्षामध्ये कोंडी असू शकेल, आमच्या पक्षात कुठली कोंडी नाही. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन चर्चा करावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे का? आणि ते शब्द शिवसेनेनं अशा कुठल्याही अपेक्षा, शिवसेनेच्या मनामध्ये कधीही अहंकाराचं वार डोक्यात गेलं नाही. उद्धव ठाकरे नेहमी आम्हाला सांगतात, त्याच्याआधी बाळासाहेब तेच सांगत होते की पाय जमिनीवर ठेवले पाहिजे, सत्ता असेल, संपत्ती असेल, आणि आमचे पाय जमिनीवर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हा अहंकार नाही, कोणी चर्चा करावी कोणी नाही. आता प्रयत्न सुरू झालेत आपला आकडा वाढायचा कसा? कारण 105 आहेत भाजपचे, जे बंडखोर आहेत अपक्ष आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न, तुम्ही सुद्धा तो प्रयत्न करताय. वाढून वाढून किती वाढणार? या राज्याच्या जनतेने प्रत्येकाच्या नावावरती असे काही आकडे टाकलेले आहेत, बरं का, फार ताणाळ तर तुटेल. खोटा आकडा लावायचा नाही, एका लॉटरी का मटका नाही, खोटा आकडा लावायचा नाही. किती ताणाल तुम्ही? किती बघा, 20 लोक जास्त आहेत, इतर काही लोक निवडून आले, त्यातले काही बंडखोर आहेत, काही इतर लहानस्थान पक्षाचे लोक आहेत, त्यातले 3-5 लोक आमच्याकडे पण आलेले आहेत. काही लोक तुमच्याकडे येऊन परत भाजपकडे गेले? मला वाटत नाही तसं कोण गेले ते, पण जाऊ शकतात. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत होत राहील असं गृहीत धरून चला. 20 च्या 20 लोक जरी भाजपकडे गेले, 125 मध्ये सरकार बनतं का? मला सांगा, बनत असेल. ते मागचं सरकार 122 मध्ये बनवलं होतं अल्पमतातलं, असं जर बनला असेल तर तो लोकशाहीचा खून होता, वस्त्रहरण होत. असं जर बनलं आणि ते त्यांना वाटत असेल ते योग्य, असा एक प्रकार आंध्रमध्ये झाला होता. रामलाल नावाचे राज्यपालांनी हा प्रकार घडवून आणला होता दिल्लीच्या सांगण्यावरून. तेव्हा आंध्रमध्ये काय झालं आपण पाहिलं असेल. असं या देशात
विशेषतः लोकशाहीसाठी ज्या भारतीय जनता पक्षानं बलिदान दिलं असं ते म्हणतात आणीबाणीच्या काळामध्ये, त्या बलिदानाची आठवण जर ठेवली तर हा खून पुन्हा होणार नाही. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल आणि शिवसेना सरकार स्थापन करेल. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मला दुसरा विकल्प पर्याय निवडण्याचं पाप करायचं नाही. याचा अर्थ पर्याय नाही असं नाही, पण मला ते पाप करायचं नाही, हे उद्धव ठाकरेंचं निवेदन आहे. पण मग तडजोड कुठेतरी करावीच लागेल ना. मग जर हा पर्याय तुम्हाला स्वीकारायचा नसेल आणि भाजपबरोबर जायचा हा एकमेव पर्याय जर तुमच्या समोर असेल तर तडजोड करावीच लागेल. नाही, तडजोड कशाला, तडजोड हा शब्दच मान्य नाही आम्हाला. समान वाटा एकदा ठरल्यावरती सत्तेमध्ये प्रश्न तडजोडीचा येतो कुठे, त्यासाठी आधी चर्चा सुरू व्हावी लागते ना. पण चर्चा सुरू झाली तरी लवकर संपेल, कारण मग खाती कुठली घ्यायची, गृह खातं असेल, नगर विकास खातं असेल, त्याला फार वेळ लागेल. आम्ही तेवढे समंजस आहोत. शिवसेनेसारखा समंजस पक्ष संसदीय लोकशाहीमध्ये दुसरा नाही. धन्यवाद, तुम्ही सविस्तर वेळ दिला त्याबद्दल. येऊ ते संजय राऊत, आणि संजय राऊतांनी एवढी सविस्तर मुलाखत दिली, मात्र सरकार स्थापनेसंदर्भातली जी कोंडी कायम आहे ती कशी फुटणार या संदर्भात अद्यापही स्पष्टता नाहीये. भाजपने पुढे यायचं का शिवसेनेने पुढे यायचं, आणि शिवसेनेचा तर स्पष्ट दावा आहे की जो लेख जे जी भूमिका ठरलेली आहे जागा वाटपाच्या वेळेला लोकसभेच्या 50-50% सत्तेत समान वाटा, त्याच्यावर भाजपने कायम राहावं आणि तीच भूमिका शिवसेना कायम मांडत राहील, त्यामुळे ही कोंडी फुटायला काही काळ जावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपक बातुसे, जी 24 तास, मुंबई.